Dear students, here in this lecture we are going to discuss second poem from the Indian English poetry. The title of the poem is A Hot Noon in Malabar by Kamala Das. In the last lecture we had discussed a poem of Nisim Ezekiel. The title of the poem was Professor. Kamala Das was a Malayalam poet and her pen name Madhavi Kutty and Muslim name was Kamala Suraiya. She was born on March 31, 1934, Thrissur, Malabar coast. Now it is located in Kerala in British India, and she was died in 2009 at Pune, India. She was an Indian author who wrote openly and frankly about female sexual desire and the experience of being an Indian woman. Kamala Das यांचा जन्म केरळमध्ये झालेला होता आणि त्यांनी अनेक शॉर्ट स्टोरीज लिहिल्या आहेत, कविता लिहिल्या आहेत. इंडियन इंग्लिश पोएट म्हणून त्यांचं खूप मोठं नाव इंग्लिश साहित्यामध्ये घेता येईल. त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने फीमेल सेक्स डिझायर आणि एक स्त्री म्हणून, भारतीय स्त्री म्हणून अनुभव याच्याबद्दल खूप अतिशय ओपनली, अतिशय मनमोकळेपणाने ह्या सगळ्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. इन दिस पोयम द पोएट हॅज रिटन अबाउट हर होम टाउन दॅट इज लोकेटेड इन मलबार कोस्ट अँड थिंग दॅट युजली हॅपन देअर अराउंड द मून. मलबार कोस्ट या ठिकाणी जे त्यांचं घर होतं, पण नंतर मात्र त्या पुणे किंवा मुंबईमध्ये येऊन राहिल्या आणि मात्र त्या मलबार कोस्ट या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या जुन्या घरांची आठवण आणि दुपारच्या वेळी त्या ठिकाणी ज्या घटना घडायच्या त्याची आठवण त्यांना या ठिकाणी आलेली आहे. सो द पोएम इज नॉस्टाल्जिक अँड इट एक्सप्रेसेस द चाइल्डहूड मेमरीज. त्या ठिकाणी असणाऱ्या काही आठवणी ज्या आहेत त्या अजूनही त्यांच्या मनामध्ये तशाच आहेत आणि त्यांना त्या सर्व आठवणी ज्या आहेत आत्ता होत आहेत. दिस इज अ लॉंग पोएम विथ 23 लाईन्स. इन द फर्स्ट 11 लाईन्स शी टॉक्स अबाउट द पीपल हू कॅन बी सीन थ्रू द स्ट्रीट्स ड्युरिंग दॅट हॉट नून. दुपारी त्या रस्त्यावरती अतिशय उन्हामध्ये जे काही फिरणारी लोक आहेत त्या लोकांची आठवण येते आणि त्याच्याबद्दल पहिल्या 11 ओळीमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. The remaining lines were all about men who wander in and out of the poet's house looking for water. आणि अजून पुढच्या लाईन मध्ये, पुढच्या 12 ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ते लोक जे आहेत उन्हामध्ये यायचे, घरामध्ये इकडे तिकडे भटकायचे, पाणी कुठं मिळतं काय त्याचा शोध घ्यायचे, खूप ताणलेली व्याकुळलेली लोकही असायचे उन्हामध्ये. The poem describes about the romanticism of village and its surrounding. या ठिकाणी ह्या कवितेमध्ये ग्रामीण भागातलं जे जीवन असतं ते किती हालाकीचं असतं, लोकांना किती कष्ट करावे लागतात या संदर्भात त्यांनी या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत. सो इन दिस वे सी रिकॉल्स सम ऑफ हर एक्सपिरियन्स इन हर होम इन मलबार. मलबार होममध्ये असणारे जे काही अनुभव आहेत त्या अनुभव त्यांना या ठिकाणी आठवत आहेत. And she thinks of the noon time, hot noon time, when various sorts of people used to pass her home and pause and stop there in order to sell the wares. काही लोक त्या ठिकाणी काही वस्तू विकण्यासाठी येत असत, त्या घराजवळून जात असत, घरामध्ये प्रवेश करत असत आणि त्या वस्तू ते वेगवेगळ्या ठिकाणामधून त्या ठिकाणी कॅरी आउट करत असत. She also thinks of the beggars who used to come to her house to beg alms in their
characteristic voices expressive of their discontent with life and their need for charity. काही भीक मागणारी लोक असायची, गरीब अतिशय दरिद्र असणारी लोक जे त्या ठिकाणी हात पसरायची आणि अतिशय व्याकुळ अशा आवाजामध्ये अतिशय दुःखी अशा प्रकारची ही लोक काही पैसे मिळतात का, काही खायला अन्न मिळतं का, यासाठी ते हात पसरायचे. द पोएटेस देन रिकॉल्स द बँगल सेलर्स हू हॅड वॉक्ड माइल्स अँड माइल्स ऑफ डस्टी रोड्स इन ऑर्डर टू सेल देअर बँगल्स ऑफ व्हेरियस कलर्स रेड ग्रीन अँड ब्ल्यू. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, काही बँगल सेलर्स असायचे, बांगडे विकणारी लोक असायचे आणि मैल अन मैल ते त्या ठिकाणी चालत यायची. अतिशय खराब धुळीच्या रस्त्यावरती ती चालत यायची आणि त्यांच्याकडं वेगवेगळ्या रंगाचेही बँगल्स असायचे. नेक्स्ट सी थिंक्स ऑफ द स्ट्रेंजर्स हू यूज टू कम अँड पीप इन टू द हाऊस थ्रू द विंडो कर्टन्स बट वेअर अनेबल टू सी एनिथिंग बिकॉज द रूम्स ऑफ हाऊस वेअर डार्क विथ देअर आयज कॅरीड द हीट अँड ब्राईटनेस ऑफ सनलाईट इन देम. काही इतर अनोळखी व्यक्ती जे असायचे, स्ट्रेंजर्स असायचे, ते खिडकीमधून किंवा दारामधून वाकून आतमध्ये पाहिजे, पण प्रकाशामधून आल्यानंतर, सूर्यप्रकाशामधून आल्यानंतर, अतिशय उष्णतेमधून आल्यानंतर त्यांना त्या घरामधलं काही दिसायचं नाही, कारण घरामध्ये हा अंधार पडलेला असायचा. कारण व्हेंटिलेशन त्या रूमना फार नसायचं पूर्वीच्या काळामध्ये, खिडक्या छोट्या असायच्या आणि त्या कर्टन मधून आतमध्ये त्या खिडकीमधून ते डोकावून पाहण्याचा प्रयत्न करायचे, बट ते कुडंट सी एनिथिंग थ्रू द विंडो ऑर द डोर्स. दे वर सस्पिशियस अबाउट हाऊ दे माइट बी रिसिव्ड अँड व्हॉट ट्रीटमेंट दे माइट गेट फ्रॉम द इनमेट्स ऑफ द हाऊस. मनामध्ये किंवा एक शंका त्यांच्या नेहमी असायची की बाबा आपल्याला या ठिकाणी कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट मिळणार आहे, आपला पाहुणचार कसा होणार आहे, कुठले लोक हे तर रागवणार आहेत, आपल्याला काय पैसे मिळणार आहेत का, अन्न मिळणार आहेत का, साशंक मनाने या ठिकाणी ते आतमध्ये डोकावायचे. दीज स्ट्रेंजर्स रिमेन सायलेंट मोस्ट ऑफ द टाइम. अनेक वेळा हे लोक शांत उभे राहायचे. वेन दे स्पोक दे डिड सो इन व्हॉइसेस विच वेर वाईल्ड लाईक द साऊंड्स दॅट आर हर्ड इन अ जंगल. काही वेळा ती किंचाळायची, काही वेळा जंगलामधले जे काय वाईल्ड ॲनिमल्स असतात, हिंसुर प्राणी असतात, त्यांचा आवाज यावा असा त्यांचा आवाज असायचा ह्या लोकांचा. देन इन द नेक्स्ट पार्ट द पोएटेस एक्सप्रेसेस द व्ह्यू दॅट नून टाईम इन मलबार वॉज नॉट ओनली टाईम फॉर द व्हिजिट्स फॉर वाईल्ड मेन बट ऑल्सो फॉर वाईल्ड थॉट्स टू एंटर हर माइंड. तर हे लोक तर त्यांचं नेचर अतिशय वाईल्ड वाटायचं, अतिशय जंगलामधून किंवा अतिशय आदिवासी भागामधून ही लोक आलेले आहेत, अतिशय अशिक्षित लोक आहेत आणि त्या लोकांबद्दल कवी या ठिकाणी सांगतायत. आणि त्यांचे विचार देखील अतिशय वाईल्ड अशा प्रकारचे असायचे आणि ते अतिशय क्रूर अशा प्रकारचे विचार देखील कवीच्या मनामध्ये यायचे. वाईल्ड डिझायर फॉर लव मेकिंग टू अराइज इन हर माइंड. आणि त्याचबरोबर अतिशय क्रूर अशा प्रकारची भावना किंवा प्रेम भावना देखील कवीच्या मनामध्ये त्या ठिकाणी जागे व्हायचे. द पोएटेस लॅमेंट्स दॅट द फॅक्ट दॅट शी इज नाव लिव्हिंग सो फार बट नाव सी इज लॅमेंटिंग बिकॉज सी इज लिव्हिंग फार अवे फ्रॉम दॅट मलबार होम. त्या घरापासून आता कवी खूप लांब आहेत पण त्याची आठवण जी आहे अजूनही मनामध्ये जिवंत आहे. सी एक्सपिरियन्सेस अँड इंटेन्स लॉंगिंग टू गो बॅक देअर अँड टू लुक ॲट ऑल दोज मेन ॲट होम सी यूज टू लुक ड्युरिंग हर लाईफ देअर. त्या ठिकाणी असताना जे काय अनुभव त्यांना आलेले होते तेच अनुभव पुन्हा एकदा कवीला अनुभवाचे वाटतात आणि त्यांना मनामध्ये खूप तीव्र इच्छा वाटते आता की आपण पुन्हा एकदा त्या घरामध्ये जावं आणि त्या ठिकाणचं जे काही जीवन अनुभवलेलं होतं आपण तेच पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊन हे पुन्हा एकदा जीवन अनुभव अशा प्रकारची तीव्र इच्छा त्यांच्या मनामध्ये आता देखील निर्माण झालेली आहे. द फिलिंग दॅट सी इज नाव सो फार अवे फ्रॉम दॅट होम इज अ टॉर्चर टू हर. अतिशय त्रास होतो, मनामध्ये वेदना होत आहेत
की अशा प्रकारची एक भावना मनामध्ये निर्माण होते, आपण या घरापासून आता खूप दूर आहोत, पण त्या मन त्या घराबद्दल असणारी ओढ, द लॉंगिंग फॉर दॅट हाऊस इज सो मच इन हर माइंड, अँड सच अ फिलिंग क्रिएट्स अ काइंड ऑफ टॉर्चर टू हर, अँड सी वॉन्ट्स टू गो बॅक टू हर होम वन्स अगेन अँड लिव अ लाईफ देर ॲज वन्स सी लिव्ड इन दॅट होम. सो दिस पोएम एक्सप्रेसेस कमलादासज एक्सपीरियन्स ऑफ द लाईफ सी लिव्ड इन द होम ॲट मलबार कॉस्ट सॉरी कोस्ट इन केरळा. And it is a kind of nostalgic poem. It is a kind of a memory she has been living in her home. She is presently living somewhere in other city. So this is a very actually a sad poem expressing the deep desires and the feelings of the poet. So you can read this poem and also you can read the analysis of the poem in detail. Okay, we shall conclude here with these words. Thank you.